15 जूनपासून राज्यामध्ये पहिली ते दहावीचे ऑनलाईन वर्ग सुरू होणार आहेत. आता केवळ एकच दिवस शिल्लक आहे. मात्र आता हे ऑनलाईन वर्ग कसे असणार आहेत, संपूर्ण अभ्यासक्रम असणार आहे की नाही, शिक्षकांनी शाळेत यायचं आहे की नाही, यायचं असेल तर कसं यायचं, कारण मुंबईतले लोकल सेवा बंद आहेत, या संपूर्ण विषयांबाबत किंवा या संपूर्ण गोष्टींबाबत बोलण्यासाठी आपल्याबरोबर काही शिक्षक आणि मुख्याध्यापिका आहेत. आपण आधी मुख्याध्यापिकांकडे जाऊया. मॅडम, 15 जूनला शाळा सुरू होणार आहेत, याची माहिती शाळांना कधी देण्यात आलेली आहे आणि कशाप्रकारे शाळा असणार? याची माहिती पूर्णतः म्हणजे 30 एप्रिलला GR काढून दिलेली होती की 15 जूनपासून शाळा ही रेग्युलर चालू होणार होती. पण आता अचानक लॉकडाऊनमुळे 15 जूनला तर शाळा ऑनच आहे, पण शिक्षकांना बोलवण्याच्याबद्दल काही GR अजून आलेला नाही आहे, ते क्लिअर कट नाही आहे. पण हे अज्युम आहे की जर GR आहे तर ऑनलाईन 15 जूनपासून चालू करायचं आहे. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा आहे की ह्यावर्षी ऑनलाईन किती तासिका घ्यायच्या, कशा घ्यायच्या, ह्याच्याबद्दल डायरेक्शन्स नाही आहेत. त्यामुळे अज्युम आम्ही असं करतो आहे की मागच्या वर्षाप्रमाणेच आम्ही याही वर्षी ऑनलाईन जसं आहे तसंच चालू ठेवायचं. तुमच्या शाळेमध्ये काही GR आलेला का आहे का, कशा तासिका घ्यायच्या का, याबाबत काही माहिती मिळाली आहे? हां, 30/4/2021 तारखेचा जो GR आहे तो आलेला आहे, प्रत्येक प्राचार्यांकडे आलेला आहे. आणि त्याप्रमाणे तासिका शाळा चालू करायचा GR आला आहे. पण प्रत्येक नवीन वर्षामध्ये कशा पद्धतीनं तासिका घेण्यात याव्यात आणि अभ्यासाचं नियोजन कसं असलं पाहिजे, तासिकांचं विषयांचं, तर गेल्या वर्षी काही पोषण कमी केला होता तर ह्यावर्षी पोषण तेवढाच राहणार की अजून वाढवणार की अजून कमी करणार, हे ह्या बाबतीमधलं कसल्याही प्रकारचं आम्हाला काहीही सूचना नाही आहेत. आणि ह्याकरता सन्माननीय कपिल पाटील आमदार जे आहे शिक्षक भारतीचे, त्यांनी या सरकारला 3 जी पत्रं दिलेली आहेत तर त्याच्यामध्ये व्यवस्थित नियोजन असलेलं, जर का तुम्हाला शाळा चालू करायच्या असतील तर व्यवस्थित नियोजन असलेलं तुम्हाला शिक्षकांपर्यंत गेलं पाहिजे. दुसरं, जर का लांबून येणार असतील शिक्षक तर त्यांना रेल्वेचा परवानगी मिळाली पाहिजे. आणि तिसरं म्हणजे, जर का तुम्हाला ऑफलाईन शाळा चालू करायची असेल तर त्यासाठी सगळ्या विद्यार्थी आणि शिक्षकांचं वॅक्सिन झालं पाहिजे. तर ह्या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत, त्याची पत्रकही गेलेली आहेत, तर त्याच्याबद्दल अजून कसलीही हालचाल नाही आहे, फक्त शाळा चालू करायच्या ह्याच सूचना आहेत. अच्छा, एक परिपत्रक तुम्हाला देण्यात आलेलं आहे, त्या परिपत्रकात नक्की काय लिहिलेलं आहे, इतर काही सूचना लिहिलेल्या आहेत का, अभ्यासक्रम कसा असेल, मूल्यमापन कसं असेल किंवा इतर काही? नाही, गेल्या वर्षी त्या संदर्भात सूचना होत्या, पण ह्यावर्षी तशा काही सूचना अजूनपर्यंत आल्या नाही आहेत. आणि गेल्या वर्षी 25% अभ्यासक्रम कमी होता, पण यावर्षी त्या संदर्भातही काही सूचना अजून उपलब्ध झालेल्या नाही आहेत, आमच्यापर्यंत आलेल्या नाही आहेत. आणि मुख्य म्हणजे की गेल्या वर्षीचं जे टाईम टेबल असेल तेच आम्ही फॉलो करायचं आहे, किंवा अन्य काही बदल करायचे आहेत का, किंवा अन्य काही सूचना आहेत का, या संदर्भात सुद्धा आम्हाला काही मार्गदर्शन देण्यात आलेलं नाही आहे. त्यामुळे शिक्षकसुद्धा संभ्रमात आहेत की नक्की काय करायचं, की गेल्या वर्षीचेच रूल फॉलो करायचे आहेत, गेल्या वर्षाचंच हे फॉलो करायचं आहे का, या संदर्भात शिक्षक अजूनही संभ्रमात आहेत. आणि त्यामुळे आम्ही सुरू तर करणार आहोत ऑनलाईन क्लासेस आणि त्याच्याबद्दल तर शंकाच नाही आहे, पण त्यासंबंधीचं अगोदरचं एक नियोजन जे आहे ते आम्हाला जर शासनाकडून लवकर उपलब्ध झालं की प्रत्येक इयत्तेसाठी किती तासिका अवेलेबल असतील आणि साधारणतः मधल्या वेळात विद्यार्थ्यांना किती मिनिटाचा गॅप देण्यात यावा, कारण विद्यार्थी हे प्रत्यक्ष मोबाईल्सवर आहेत किंवा ह्याच्यावर आहेत, आपल्या कॉम्प्युटर्सवर आहेत, त्यामुळे त्यांच्या थोड्या डोळ्यांना रिलॅक्सेशन असणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे त्या तासिकांमध्ये अंतर काय असावं आणि किती तासिका घेण्यात यावी या संबंधी अजून काही आलेल्या नाही, कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. आता आम्ही कदाचित गेल्या वर्षीप्रमाणेच हे फॉलो करण्याचा प्रयत्न करू. सर, शिक्षक आहेत ते लांबून लांबून येतात, मग किती शिक्षकांना शाळेत येऊन ऑनलाईन वर्ग घ्यायचे, घरी राहून घ्यायचे का, याबाबत काही सूचना देण्यात आल्या? 2021-22 हे जे शैक्षणिक वर्ष आहे, ह्या वर्षात विद्यार्थी आणि शिक्षक, प्रथम मी त्यांचं स्वागत करतो. सरकारने खरं तर आम्ही ऑफलाईन घ्यायचं की ऑनलाईन घ्यायचं ते अगदी स्पष्टपणे उल्लेख अजिबात केलेला नाही आहे, म्हणून सगळे शिक्षक संभ्रमत आहेत. जो काय GR काढाल तुम्ही त्याचं अगोदर नियोजन असायला पाहिजे, पण ते नियोजन कधीच नसतं. सगळे निर्णय घेतात पण शिक्षणाच्या बाबतीत थोडंसं निर्णय घ्यायला का कळत नाही, मला मागे पडत आहेत. मला असं म्हणायचं आहे की आत्ता 10वीची गोष्ट जर तुम्ही घेतलीत तर मूल्यमापन करायचं आहे आणि त्यांनी एक टार्गेट दिलेलं आहे की 10 दिवसात तुम्ही मूल्यमापन करा. आम्ही तयार आहोत मूल्यमापन करायला, पण जर शाळेतच आलो नाही तर आम्ही मूल्यमापन कसं करणार? खरं सांगायचं तर 9वीचा जो रिझल्ट आहे, निकाल आहे गेल्या वर्षीचा, तो शाळेत पडलेला आहे. आणि जे काही परिपत्रक आहे त्याच्यात मार्कलिस्ट आहेत, त्या मार्कलिस्टवर सह्या लागतात शिक्षकांच्या आणि समितीच्या सह्या लागतात.
आता शिक्षक जर कल्याणवरून पालघरवरून विरारून आलाच नाही तर कसं मार्कलिस्ट होणार आणि तुमचं टार्गेट पूर्णच होऊ शकत नाही, ही पहिली गोष्ट आहे. बाकीची गोष्ट पाठ्यपुस्तकं आहेत, शैक्षणिक साहित्य आहेत, विद्यार्थ्यांपर्यंत अजूनपर्यंत शैक्षणिक साहित्य पोचलंच नाही आहे. आता मुलं शिकतील कशी आहे? बाकीच्या नगरपालिकेने मोबाईल दिलेला आहे, मोबाईलची काय ती सोय केलेली आहे, मला वाटतं चार्ज वगैरे दिलेला आहे किंवा महिना भत्ता दिलेला आहे. तर मुंबई महानगरपालिकेने अजूनपर्यंत मुंबईतल्या मुलांची सोय केलेली नाही आहे. बरीचशी मुलं गरीब आहेत, काही विद्यार्थ्यांचे चणे विकणारी, समजा गिरणीवर काम करणारी, कुठलेही म्हणजे बाकीचे भाजी विकणारे पालक आहेत, त्यांच्याकडे मोबाईल्स नाही आहेत. जर मोबाईल नसेल तर ऑनलाईन शिकवायचं कसं आम्ही? तर मी सगळ्यांना किंवा ह्या शासनाला विनंती करतो, ह्या सगळ्या सुविधा त्यांनी उपलब्ध मुलांपर्यंत पोहोचवायला पाहिजेत आणि आम्हाला स्पष्ट सूचना द्यायला पाहिजेत, एवढी माझी नम्र विनंती आहे. तर आम्ही ऑनलाईन पण शिकू आणि ऑफलाईन पण शिकवायला मी तयार आहोत. धन्यवाद. सर, मूल्यमापनाचा एक मोठा प्रश्न यावर्षी निर्माण झाला होता, विशेषतः दहावीच्या बाबत. काय वाटतं यावर्षी मूल्यमापन कसं असावं किंवा त्याबाबत काही सूचना देण्यात आलेल्या आहेत का शिक्षण विभागाकडून? मूल्यमापनावरती बोलण्या अगोदर मला मुळातच ऑनलाईन एज्युकेशन ही मेनस्ट्रीम होऊ शकत नाही हे मागच्या एक वर्षामध्ये हे सिद्ध झालेलं आहे की शासनाच्या माहितीनुसारच जवळपास 50-55% मुलं ही ऑनलाईन प्रक्रियेमध्ये नव्हतीच. मग या मुलांचं मूल्यमापन कसं करायचं हा फार मोठा प्रश्न आहे. त्याकरता मागील वर्षीच आमदार कपिल पाटलांनी शिक्षक भारतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी जो RTEचा कायदा सांगतो की सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे, त्याच्यासाठी त्यांना एक सूचना केली होती की तुम्ही स्वाध्याय पुस्तिका तयार करा प्रत्येक विषयाच्या, आणि त्या स्वाध्याय पुस्तिका आपण मुलांकडून जर सोडवून घेतल्या, ऑनलाईन एज्युकेशन थोड्याफार प्रमाणात सुरू राहील पण स्वाध्याय पुस्तिका ह्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू शकतात. जसे आपण पुस्तकाचं वाटप करतो त्याच पद्धतीनं स्वाध्याय पुस्तिकांचं जर वाटप केलं तर त्या सर्वांपर्यंत पोहोचतील आणि मग तो मूल्यमापनाचा प्रश्न निर्माण होणार नाही. तर त्या पद्धतीच्या सूचना शासनानं अजूनपर्यंत स्वीकारलेल्या नाहीत. माझी शासनाला नम्र विनंती आहे की ह्या स्वाध्याय पुस्तिकेच्या संदर्भामध्ये त्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा की जेणेकरून सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचेल. मूल्यमापनाच्या 10वीच्या मूल्यमापनामध्ये अतिशय सुंदर सर्क्युलर त्यांनी काढलेलं आहे, म्हणजे परिपत्रक एक 10 पानांचं आहे आणि परिशिष्ट 40 पानांची परिशिष्ट आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट त्यांनी क्लिअर केलेली आहेत, पण ज्या ग्राउंड लेवलला आम्हाला ज्या अडचणी येतात, उदाहरणार्थ सांगायचं झालं तर अशी काही मुलं आहेत की ज्यांच्याकडे आम्ही कंटिन्यू कॉन्टॅक्ट करतो आहे पण त्यांच्या आईवडिलांचा फोन लागत नाही, मुलांचाही फोन लागत नाही आणि काहीच कॉन्टॅक्ट होत नाही त्यांचा. मग या मुलांचं 1-to-1 त्या घ्या म्हणतात. काही शाळांमध्ये काहीच झालेलं नाही, काही शाळांनी खूप चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे, काही शाळांमध्ये एकच चाचणी झालेली आहे पण काही विद्यार्थी गैरहजर आहेत. मग या सगळ्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कसं करायचं याच्या संदर्भातल्या ज्या ग्राउंड लेवलच्या समस्या आहेत, या ग्राउंड लेवलच्या समस्या ही उच्चस्तरीय मंडळी पाहतात की नाही ही शंका आहे. आणि त्या जर पाहिल्या तर मला वाटतं तशा प्रकारच्या सूचना दिल्या तर काम सुखकर होऊ शकेल. तर आपण बघितलं 15 जूनला ऑनलाईन शाळा सुरू होतील अशा सूचना शिक्षकांना तर दिलेल्याच आहेत, मात्र अभ्यासक्रम किती असावा, अभ्यासक्रम कमी असेल का, मूल्यमापन कसं करावं, जर शिक्षकांना शाळेत येऊन ऑनलाईन वर्ग घ्यायचे असतील तर त्यांना पास दिला जाईल का, वॅक्सिनेशन त्यांचं केलं जाईल का, याचबरोबर ज्या गरीब मुलांकडे मोबाईल नाही आहेत त्यांचं मूल्यमापन कसं करायचं, असे अनेक प्रश्न या शिक्षकांना भेडसावत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य सावंतसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. विकासाचा ध्यास म्हणजे 24 तास.